नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बर, आपण काय बघत आहोत? इयत्ता 8 मध्ये पहिलं चॅप्टर दिलेलं तुम्हाला, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. मग अगोदर परिमेय संख्या म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे या चॅप्टर मध्ये. आता आपण या व्हिडिओ मध्ये काय करणार आहोत, पूर्ण चॅप्टरचाच अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये सर्व संख्या 1.1 असेल, तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 असेल, त्याच्यानंतर 1.3 असेल. आपण तिन्ही पॉईंट सर्व संख्या मध्ये अभ्यास करणार. आता पहिला अगोदर सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला याच्यामध्ये रॅडिशन नंबर जे आहेत, काय म्हणतात त्याला, रॅडिशन नंबर, ते माहीत पाहिजे तुम्हाला नेमकं परिमेय संख्या कशाला म्हणायचं. त्याच्या अगोदर तुम्हाला काही फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे नंबर्स मध्ये. आता काय टाईप ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचे प्रकार, याच्यामध्ये पहिली संख्या असते तुम्हाला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर नॅचरल नंबर म्हणजे कोण कोणते असतात, म्हणजे नैसर्गिक संख्या. नॅचरल नंबर म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, 1, 2, 3, 4 ह्या ज्या संख्या असतात ज्याचा आपण काउंटिंग म्हणजे मोजण्यासाठी जर उपयोग करत असतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही वस्तू मोजण्यासाठी आपण त्याचा उपयोग कोणत्या संख्येला काय म्हणत असतो, आपण नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश नसतो, म्हणजे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल, 1. 1 ही काय मग नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्येच्या नंतर असतात बघा होल नंबर. होल नंबर म्हणजे काय, होल नंबर, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या कशाला म्हणतात, कि नैसर्गिक संख्यामध्ये फक्त काय असतो, की शून्याचा समावेश असतो, म्हणजे 0, 1, 2, 3, 4 या ज्या संख्या असलेल्या काय म्हणायचं, पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या फक्त त्याच्यामध्ये काय होत असतो, शून्याचा समावेश होतो. म्हणजे याला काय म्हणतो, होल नंबर किंवा पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्याच्या नंतर असतात बघा पूर्णांक संख्या, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, पूर्णांक संख्याला काय म्हणत असतात, इंटरजेस. पूर्णांक संख्या जे आपण आय ने दाखवत असतो याला. आता पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या सुद्धा असतात, शून्य सुद्धा असतो आणि धन संख्या सुद्धा असतात. कळलं का फरक. नैसर्गिक संख्येमध्ये नॅचरल नंबर मध्ये फक्त 1, 2, 3 काउंटेबल नंबर फक्त मोज संख्या असतात, तर त्याच्यानंतर पूर्ण संख्येमध्ये म्हणजे होल नंबर मध्ये फक्त 0 समावेश होत असतो. 0 जॉईन झाला म्हणजे त्याला काय म्हणतात, होल नंबर. त्याच्यानंतर पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या असं तिन्ही मिळून ह्या पूर्ण संख्या तयार होतात, पूर्णांक संख्या. कळलं आता इथपर्यंत. त्याच्यानंतर परिमेय संख्या कशाला म्हणायची, तर परिमेय संख्या ही पी छेद 2 म्हणजे त्याचं काय, की अंश आणि छेदामध्ये मांडलेली असते. परिमेय संख्या कशाला म्हणायचं, जी संख्या अंश आणि छेदामध्ये मांडलेली असते पण छेदामध्ये कधीही शून्य नसतो. समजलं का, आपण 1/2 लिहा, 3/5 लिहा, कितीही लिहा, फक्त त्याच्यामध्ये छेदामध्ये कधी असा शून्य नसतो. समजलं का, या संख्येला काय म्हणायचं, मग बाकी सगळ्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. समजलं, मग परिमेय संख्या कशा म्हणायचं, तर आपण या परिमेय संख्येवरती आता आपण अभ्यास करणार आहोत. आणि अशा प्रकारच्या परिमेय संख्या ज्या आहेत त्या आपल्याला नंबर लाईनवरती कशा दाखवायच्या, ज्याला आपण संख्या रेषा म्हणतो, त्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या ते आपण बघणार आहोत. परिमेय संख्या आपल्याला काय करायचं, संख्या रेषेवरती दाखवायचं. म्हणजे काय करायचं, शो दी नंबर ऑन नंबर लाईन, म्हणजे आपल्याला संख्या रेषा दाखवायचं. आता संख्या रेषा आपल्याला माहिती आहे, संख्या रेषा म्हणतो आपण, त्याच्या मधोमध काय असतो, शून्य असतात. त्याच्यानंतर उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. ही संख्या रेषा तुम्हाला माहिती. आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, तिथं पहिली संख्या कोणती दिलेली आहे, 3/2. मग इथं छेदामध्ये किती अगोदर ते लक्षात घ्या, किती छेदामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 2. मग काय करायचं, 0, 0 आणि 1 याच्यामध्ये त्याचे 2 भाग करायचे. जेवढे आपल्या छेदामध्ये संख्या दिली का तेवढे त्याचे भाग करायचे. समजलं का, समजलं. मग आता काय करायचं आपल्याला, 3/2 म्हणजे आपण शून्यापासून तिसरा अंक बघायचा पुढे, तिसरी रेष. म्हणजे हा 0, 1, 2 आणि 3 म्हणजे याचा अर्थ 3/2 पुढे येतं इथे. समजलं का. त्याच्यानंतर 5/2 म्हणजे शून्यापासून परत 5 नंबर मोजायचे, 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5/2 इथे येते. त्याच्यानंतर आता आपल्याला दिलेलं ऋण 3/2 हे ऋण आहेत म्हणून रेषा लाईनवर काय करायचं आपल्याला, डाव्या बाजूला घ्यायची. किती येईल, 0, 1, 2, 3 म्हणजे इथे तिथे ऋण 3/2. अशा पद्धतीने तुम्हाला या परिमेय संख्या संख्या रेषेवरती
दाखवायचं. त्याच्यानंतर आपण दुसरी संख्या घेऊ. आपल्या दुसऱ्या दिलेल्या संख्या कोणत्या आहेत? 7/5 त्याच्यानंतर -2/5 आणि त्याच्यानंतर आणखी दिलेलं आपल्याला -4/5. छेदामध्ये 5 आहेत म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आता डिस्टन्स आपण किती करायचा? प्रत्येक अंकामधला 5 करायचा. म्हणजे शून्याच्या नंतर 1, 2, 3, 4 पाचवी रेष मोठी काढायची. परत 1, 2, 3, 4, 5, 2 त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 3 घेऊ. तसंच इकडच्या बाजूला सुद्धा 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 बघा पहिली संख्या कोणती दाखवायची आपल्याला? 7. म्हणजे शून्यापासून धन दिशेला 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे इथे येतील आपले 7/5. त्याच्यानंतर ऋण संख्या आहे म्हणून 2 नंबरला 1, 2 म्हणजे इथे येतील -2/7. त्याच्यानंतर 4/5 त्याच्यानंतर 4/5 म्हणजे 0, 1, 2, 3, 4 म्हणजे आपण वरच्या बाजूला घेऊन ठेवतो. किती येतील? -4/5. अशा पद्धतीने तुम्हाला संख्या शेवटची संख्या दाखवायच्या. समजलं का? ठीक आहे, आपण याच्यानंतर उदाहरण लिहून घेऊ. बघा त्याच्यानंतर आपला तिसऱ्या प्रश्न मध्ये -5/8 आणि 11/8 आता आपल्याला संख्या रेषा दाखवायच्या. अगोदर आपण संख्या रेषा काढून घेऊ. 0 आता छेदामध्ये किती येतं? 8. म्हणून आपण काय करू? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 कळलं का? त्याच्यानंतर परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 कळलं? त्याच्या तिकडे बाजू सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आता आपल्याला किती दाखवायच्या? अगोदर -5/7 म्हणजे आपण काय करणार? इथून 5 नंबर रेष बघायची. 0, 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे घ्यायचं आपल्याला -5/8. त्याच्यानंतर आपला 11/10 दाखवायचे. धन आहेत म्हणून पलीकडे दिसेला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आपल्याला माहिती 8 आले इथे 9, 10, 11 म्हणून इथं 11/8 समजलं का? त्याच्यानंतर शेवटची संख्या किती दादा? 10 आहे तर 0 घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या घ्यायचं. त्याच्यानंतर परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 इकडच्या दिशेला सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 -1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 -2 आता आपलं काय करतो? 13/10 म्हणजे 13 घ्यायचे तर म्हणजे इथपर्यंत 10 येतात आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण 13 घ्यायचे म्हणून 11, 12 आणि 13 म्हणजे इथं येते 13/10 त्याच्यानंतर ऋण दिशेला आपल्या 17/10 घ्यायचे तर इथपर्यंत 10 आले माहिती आपल्याला. मग 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 म्हणजे येतील 17/10 अशा पद्धतीने संख्या रेषेवरची संख्या दाखव. समजलं का? धन्यवाद. बघा दुसऱ्या प्रश्न मध्ये काय केलं आपल्याला? एक नंबर लाईन दिलेली आहे, संख्या रेषा दिलेली आहे. प्रत्येकामध्ये गॅप कितीचा आहे? 4/4 आहे. म्हणजे प्रत्येका छेदामध्ये किती असणार? 4 येणार. आता आपला पहिला प्रश्न काय आहे? तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे की बी हा बिंदू कोणता कोणती संख्या दाखवतो. बरोबर. सो डाव्या बाजूला म्हणजे कोणती संख्या दाखवत असणार? ऋण संख्या. मग आता इकडे बघा किती आता आपल्या प्रत्येका छेदामध्ये किती येतं? बघा 1, 2, 3, 4 आहे म्हणून 4 घे. आता मोजू आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे -10/4 म्हणजे बी हा बिंदू अंक दाखवतो. पण याला भाग जातो 2 ने म्हणून आपण काय करू? प्रत्येकाला दोघाला 2 ने भाग द्यायचं. उत्तर येईल 5/2 कळलं का? असं घे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. दुसरा प्रश्न सांगितलेला आहे की विच पॉइंट इंड्यूस द नंबर 1. बघा की कोणताच बिंदू
एक पूर्णांक 304 हा अंक दाखवतो किंवा ही संख्या दाखवतो. मग याला अगोदर अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. आपण 4 × 1 = 4 म्हणजे 4 आणि 1 चा गुणाकार आणि हे 3 त्याच्यामध्ये मिळवायचे. छेदामध्ये 4 दिसलं तसेच कस केलं 4 × 1 चा गुणाकार आणि 3 त्याच्यामध्ये मिळवा. 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 7. 7 × 4 आता धन संख्या आहे बरोबर ना. धन संख्या म्हणून आपल्या धन बाजूला 7 व्या नंबर लागला अंक कोणता बिंदू बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि म्हणजे 7, 6, 4 हा कोणता अंक दाखवतो कोणते बिंदू दाखवतो तर सी. समजलं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसरा प्रश्न बघा तर आपल्याला काय दिलेलं आहे की डी हा नंबर आपल्याला 5/2 दाखवतो हे बरोबर आहे का सिद्ध करायचं. मग डी हा किती नंबर आहे ते बघू आपण अगोदर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दहा नंबर आहे बरोबर. म्हणजे 10/5 बरोबर सॉरी 10/4 कारण प्रत्येक ठिकाणी 4 चा गॅप आहे. आता याला आपण 2 ने भाग दिला तर किती म्हणजे याचा काय किती हा बिंदू 5/2 हे निर्देशक दाखवतो. या पद्धतीने तुम्हाला हे सराव संख्या 1.1 शिकवायचे. आपण सराव संख्या 1.2 हा नंतर म्हणजे बघू.